रविकांत तुपकर यांच्या राजीनाम्यानंतर राजू शेट्टींना धक्का मानला जातोय, पुढील राजकीय भूमिका लवकरच जाहीर करू असं तुपकर यांनी सांगितलंय. तर राजू शेट्टी यांनी त्यांना या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना धक्का बसला आहे. तुपकर हे भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं आणि कालच मुंबईला मुख्यमंत्री यांची त्यांनी भेटही घेतली. मात्र तुपकर यांनी राजीनामा देण्याच्या अगोदर शेट्टी यांना सांगितले पुढील राजकीय वाटचाल अजूनही ठरली नसल्याचे तुपकर यांनी सांगत उद्या भूमिका जाहीर करू असंही बोलले. तर शेट्टी यांनी शुभेच्छा दिल्या असल्याचंही सांगितलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत होतो. आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळाली आणि या चळवळीमुळेच खऱ्या अर्थानं संबंध महाराष्ट्रामध्ये आम्हाला काम करण्याची संधी चळवळीच्या माध्यमातून राजू शेट्टी साहेबांनी दिली. वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन या चळवळीच्या माध्यमातून लाभलं. त्यांनी चळवळीच्या काळामध्ये खूप सहकार्यसुद्धा त्या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला केलं. परंतु संघटनेमध्ये बऱ्याच दिवसापासून मी अस्वस्थ होतो, त्याची काही वेगवेगळी कारणं आहेत, ते काही मला सगळंच उघडपणे बोललं पाहिजे अशातला काही भाग नाही. राजू शेट्टी साहेबांबद्दल माझ्या मनामध्ये प्रचंड आदर कालही होता, आजही आणि उद्याही आहे. त्यांना काही त्रास होईल किंवा चळवळीला काही त्रास होईल असं कुठलंही वर्तन करायचं नाही अशा पद्धतीची भूमिका माझी ठरलेली आहे आणि बऱ्याच दिवसापासून अस्वस्थ असल्यामुळं हा निर्णय मी घेतलेला आहे. राजीनामा दिला त्यावेळीसुद्धा राजू शेट्टी साहेबांशी माझं फोनवर सविस्तर बोलणं झालं आणि आमच्यातला संवाद कायम आहे. यानंतरची भूमिका आता कार्यकर्त्यांशी चर्चा करून उद्या परवा दोन दिवस आहे, दोन तीन दिवसात ठरू काय चर्चा करायची, काय भूमिका घ्यायची हे सगळ्यांशी बोलून सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलून ठरवलं जाईल. परंतु हा निर्णय घेताना काही खूप आनंदाने हा निर्णय घेतो अशातला भाग नाही, परंतु खूप अस्वस्थ तर होतोच हे साहेबांना सुद्धा माहीत होतं. साहेबांना सुद्धा मी वेळोवेळी या संदर्भात चर्चा करत होतो, परंतु त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही आणि चळवळीचं कुठे नुकसान होणार नाही याची काळजी मी सातत्यानं आजपर्यंतही घेत आलेलो आहे आणि भविष्यातही घेत राहील. असं आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आणि आमचे वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनापासूनचे एक वेगळे संबंध आहेत. ते मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासूनचे, प्रदेशाध्यक्ष होण्याच्या आधीपासूनचे आमचे संबंध आहेत. अनेक वेळा वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनामध्ये आम्ही एकत्रितपणे काम केलेलं आहे. विदर्भ बंद असेल किंवा वेगळी आंदोलनं असतील तर त्या दरम्यानच्या काळामध्ये आमच्या भेटी व्हायच्या आणि तिथूनपासूनचे आमचे त्यांचं घट्टन हे आहे. तर अनेक वेळा प्रश्न घेऊन त्यांना भेटत असतो, वेगवेगळ्या निमित्तानं त्यांना भेटत असतो. कालही भेट घेतली, कालही त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. काय चर्चा झाली काय नाही हे लवकरच तुम्हाला कळेल. दबाव वगैरे काही नाही, मी स्वातंत्र्यप्रिय माणूस आहे, चळवळीमध्ये काम करण्याचा वसा स्वतःहून हाती घेतलेला कार्यकर्ता आहे. मी चळवळीमध्ये काम करावं असं काही कोणी अर्ज घेऊन माझ्या घरी आलं नव्हतं, परंतु चळवळ वाढली पाहिजे, चळवळ टिकली पाहिजे, अन्यायाच्या विरोधात बंड केलं पाहिजे ही भूमिका सातत्यानं आमची माझी राहिलेली आहे. दबावाचा काही प्रश्न येत नाही, दबावाला कुणाच्या दबावाला घाबरणारा मी कार्यकर्ता नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हे बघा, आदर म्हणजे आम्ही सगळे शेतकरी चळवळीतले अलीकडच्या काळातले जेवढे काही नेते वेगळ्या गटामध्ये असू, आमचं मूळ हे आदरणीय शरद जोशी साहेबांचं आहे. आम्ही त्या विद्यापीठातून आलेले सगळेच आहोत, कोणी सिनियर असेल कोणी ज्युनियर असेल. मी सुद्धा शरद जोशी साहेबांबरोबर अगदी शेवटच्या पिढीतला कार्यकर्ता आहे, म्हणजे मी तेव्हा खूप छोटा होतो तेव्हा शरद जोशी साहेब फारच माझाही लाड करायचे. 2004 साली शरद जोशींपासून फरकत घेऊन राजू शेट्टी साहेबांनी संघटना काढली स्वाभिमानी शेतकरी संघटना नावाने, तोच विचार कायम ठेवून आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं. मग राजू शेट्टी साहेब असतील, सदाभाऊ खोत असतील,
लक्ष्मणराव वडले असतील, रघुनाथ दादा असतील, पाशा पटेल साहेब असतील, अशी अनेक नावं घेता येतील की या मंडळींनी चळवळीमध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे. आणि एखादा माणूस चळवळीमध्ये 10-20 वर्ष 25 वर्ष योगदान देतो, तो घरादारावर तुळशीपत्र ठेवत असतो, तो लेकराबाळांचा सुद्धा विचार करत नाही, तळागाळातला कार्यकर्ता सुद्धा अशाच पद्धतीनं काम करतो. आणि त्याच्यामुळे एखादा कार्यकर्ता बाजूला गेला किंवा काही वेगळ्या कारणाने जर तो बाजूला गेला असेल तर तो लगेच वाईट ठरवतो. ही आपण जे ठरवतो ही पद्धत चुकीची आहे असं माझं मत आहे. सदाभाऊंच्याही चळवळीमध्ये फार मोठं योगदान आहे ते नाकारता येणार नाही, कारण त्या माणसाने सुद्धा घरादारावर तुळशीपत्र ठेवून अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये बसनी एसटीनी ट्रकनी प्रवास करून हे सगळं केलेलं आहे. आणि मी सुद्धा त्यांच्याबरोबर संबंध महाराष्ट्रभर फिरत होतो त्या काळामध्ये. मग ही सगळी नावं वडले साहेब असतील, रघुनाथ दादा असतील, पाशा पटेल साहेब असतील, आज जरी ते वेगळ्या ठिकाणी असले तरी चळवळीमध्ये त्या त्या काळात केलेलं काम नाकारता येणार नाही. म्हणजे प्रत्येकाचं योगदान या चळवळीमध्ये आहेच. त्याच्यामुळं चळवळीतून आलेला किंवा आज दुसऱ्या प्रमाणात जरी एखादा कार्यकर्ता असेल किंवा नेता असेल तरी त्याच्याविषयी आदर ठेवणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. हे बघा, मी सातत्याने काही गोष्टींचे पथ्य पाळतो. मी स्वतःभोवती काही आचारसंहिता घालून घेतलेले आहेत. मला जे बोलायचं ते मी राजू शेट्टी साहेबांशी बोललेलो आहे, त्यांच्याशी सविस्तरपणे माझी त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. नाही, होकार होकार कसा देतील, म्हणजे त्यांची पण इच्छा होती मी बाजूला जाऊ नये, चळवळीमध्येच अशा पद्धतीने काम करत राहावं. पण माझ्या काय अडीअडचणी होत्या किंवा मला जे वाटत होतं मी का अस्वस्थ होतो हे सगळं मी त्यांना शेअर केलेलं आहे. आणि मला वाटतं ते सगळेच उघडपणे बोलून चळवळीला काही हानी पोहोचवण्याचा माझा उद्देश त्या ठिकाणी नाही आहे. हो, मला आत्ता कळलं की राजू शेट्टी साहेबांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून मला त्या ठिकाणी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि चळवळीतल्या योगदानाबद्दल धन्यवादही व्यक्त केले. फोनवर बोलताना पण त्यांनी मला सांगितलं की जो काय निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमच्या भावी राजकीय वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत वगैरे, अशा पद्धतीची आमची चर्चा झाली. आणि आमचा संवाद कधी तुटला नाही, आमचा संवाद हा रोजच होतो आणि भविष्यातही वेगवेगळ्या निमित्ताने होत राहील. या संदर्भातला कुठलाही निर्णय आजपर्यंत झालेला नाही. पदाधिकारी कार्यकर्ते काय म्हणतात या सगळ्यांशी चर्चा करून या संदर्भातला निर्णय होईल. असं आहे की सदाभाऊं बरोबर आमचे फार जुने संबंध चळवळीच्या माध्यमातून आलेले आहेत. आम्ही खूप दोघं जण एकत्रितपणे फिरलेलो आहे. मी लहान होतो तेव्हा, म्हणजे अगदी कॉलेज पासआउट झालो असेल, तर सदाभाऊं बरोबर, लक्ष्मणराव वडलेंबरोबर, रघुनाथ दादांबरोबर मी संबंध महाराष्ट्रभर फिरून चळवळीचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं यांना त्या कारणाने आमचे संबंध चांगले त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळं सदाभाऊंशी संवाद आहे. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी त्या ठिकाणी चर्चा काल केलेली आहे आणि बऱ्यापैकी त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळे थेट मुख्यमंत्री साहेबांशी सुद्धा माझे संबंध अतिशय सौहार्दाचे आहेत, चांगले संबंध आहेत. अनेक नेत्यांशी चांगले संबंध आहेत. मला असं वाटतं की प्रवाहातून किंवा चळवळीतून एखादा नेता बाजूला गेला म्हणून त्याच्याशी संवाद तुटावा या मताचा काही मी नाही आहे. त्याच्यामुळे चळवळीमध्ये काम करणाऱ्या सगळ्याच नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा विशेषतः मी खूप आदर करतो. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.